पुणे जिल्ह्यामधल्या दौंड तालुक्यातलं वाखारी गाव दुष्काळी पट्ट्यामधलं, त्यामुळं पाण्यासाठी कायम सुवणवण इथं पाचवीला पुजलेली. इथं अशी कमया घडली आहे की आता शेतकरी याच ठिकाणी बारमाही पिकं घेतो आहे. पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यातलं हे वाखारी गाव एकेकाळी इथं पाण्याचं नेहमीच दुर्भिक्ष असायचं. पण जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून यंदाच्या वर्षी पाझर तलावाची दुरुस्ती झाली. त्यामुळे 450 एकर जमिनीला फायदा झाला आणि आता शेतकरी बारामाही पीक घेऊ लागलेत. गहू, कोथिंबीर, मेथीची शेती फुलली आहे. वेगवेगळ्या प्रकारची फुलं 12 महिने शेतात डोलू लागली आहेत. 1980 साली इथे 10 एकर क्षेत्रावर पाझर तलाव बांधण्यात आला होता. त्यानंतर या तलावाची साधी डागडुजीही करण्यात आली नव्हती, त्यामुळे पावसाचं पाणी न अडता थेट ओढ्यात जात होतं. पण गेल्या वर्षी 24 लाख खर्च करून पाझर तलावाची दुरुस्ती झाली आणि जूनच्या पहिल्याच पावसात पाझर तलाव तुडुंब भरला. जलसंधारण या योजनेतून आम्हाला 25 लाख रुपये मिळाले. त्यात एक नंबर आमच्या गावाला फायदा झालेला आहे. त्यातून आमची 12 महिन्यात एकच पीक निघत होतं, तर आता सर्व पिकं निघू लागले आहेत. गहू, ज्वारी, फुलं, असे सर्व कांदा, असे सर्व पिकं जोरात आहेत आणि ऊस देखील चांगला जोमात आहे. जलयुक्त शिवारमधून याचं 25 लाख रुपये निधी मिळाला आणि याचं काम केलं. आता या वर्षी पडलेल्या पावसामधून याच्यामधून पाणी वाहून गेलं नाही. इथं या पाझर तलावाच्या खाली जेवढ्या विहिरी आहे, जवळ 450-450 एकर क्षेत्र आहे, त्याला याचा फायदा झाला आणि आता पाणी अजून टिकून आहे. म्हणजे हे पाणी जवळजवळ मे महिन्यापर्यंत टिकणार आहे. ज्यामुळे एकेकाळी दुष्काळामुळे शेती होत नव्हती, तिथे आता 12 महिने पिकं डोलतात, त्यामुळे शेतकरी सुखी आणि समाधानी झालाय. जावेद मुलाणीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, दौंड. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.